गरजोनी या केलासी हिंदोत्सव साजरा ये शिवराया तुझा मानाचा मुजरा ये शिवराया तुझा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील या रायगड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय श्री रवींद्र नाईक सर छत्रपती शिवाजी महाराज की उरी देह ज्वाला असे पेटलेली अशांच्या करीन लागती मशाली रवि नित्य देव तो विना तेलवात अशांची असे छत्रपती शिवाजी जन्मजात अशांची असे छत्रपती शिवाजी जन्मजात यानंतर मी सन्माननीय विष्णुजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण शिवप्रतिमेचं पूजन करायचंय आणि श्रीफळ अर्पण करायचंय आपण सन्माननीय विष्णुजी जाधव साहेब यांना विनंती करतोय आपण श्रीफळ अर्पण करायचंय ज्यांच्या प्रयत्नातून भव्य दिव्य अशी स्पर्धा गतवर्षी 10व्या वर्षी आपण अँडलॅब इमॅजिकेच्या समोर त्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या समोर आपण ही स्पर्धा घेतली होती आणि त्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिली होती असे सन्माननीय हरिभक्त परायण विष्णुजी जाधव साहेब यांना मी विनंती करतोय की आपण श्रीफळ अर्पण करायचे यानंतर आपण सर्वजण मैदानाच्या पूजनाकडे वळणार आहोत या वडवळ विभागाचे सन्माननीय विभागाध्यक्ष श्यामकांतजी सावंत साहेब यांना विनंती करतोय की आपण शिवप्रतिमेचं पूजन करायचंय यानंतर मैदानाचं पूजन करण्यासाठी आपण सर्वांनी मैदानामध्ये यायचंय मान्यवरांसमवेत या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित सन्माननीय सुरेशजी चळके साहेब माजी उपाध्यक्ष कोयना पुनर्वसात मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर या समाजाचे सन्माननीय उपाध्यक्ष महेंद्रजी सावंत साहेब सन्माननीय गोदरेज अँड व्हॉईस कंपनीचे सन्माननीय तानाजी चव्हाण सर कोयना पुनर्वसात मराठा समाजसेवा संघाचे सन्माननीय खजिनदार सुभाषजी सावंत साहेब माजी दंडामुक्ती अध्यक्ष सन्माननीय दीपकजी सावंत साहेब कालापूर तालुक्याचे युवा सेनेचे युवाधिकारी सन्माननीय महेशजी पाटील सन्माननीय श्यामकांतजी सावंत सन्माननीय संघ मालक बळीरामजी चव्हाण सर या सर्वांचं या निमित्ताने स्वागत करतो ती तंडामुक्ती अध्यक्ष सन्माननीय कदम साहेब ज्येष्ठ प्रकरजी चाळके साहेब यानंतर हॅलो तानाजी चव्हाण सर यांना विनंती करीन की आपण विकेटचे पूजन करायचे गोदरेज अँड बॉईज सीएसआर प्रमुख सन्माननीय तानाजी चव्हाण सर यांना विनंती करतोय की आपण विकेटचे पूजन करायचे दुसऱ्या साईडच्या विकेटचं पूजन कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड आणि ठाण्याचे सन्माननीय खजिनदार सुभाषजी सावंत दुसऱ्या एंडचं पूजन करतील हॅलो 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 विकेटचं पूजन जी चव्हाण सर करतील यानंतर हॅलो श्रीफळ वाढवण्यासाठी युवाधिकारी युवासेना खालापूर तालुका यांना मी विनंती करेन की आपण श्रीफळ अर्पण करायचंय
हेलो यानंतर दुसरे एंड से स्टंप से पूछे हेलो कोई ना पुनर्वसत मरणा समाज सेवा संघ रायगढ़ ठाणे पालघर चे सन दुसऱ्या येणचं पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय कोयना पुनर्वसत मराठा समाज सेवा संघ सन्माननीय महेंद्रजी सावंत साहेब खजिनदार सुभाषजी सावंत साहेब या विभागाचे विभाग अध्यक्ष सन्माननीय श्यामकांतजी सावंत साहेब दीपकजी सावंत साहेब आणि विलासजी सावंत साहेब मी सर्व विनंती करतोय की आपण दुसऱ्या येणच्या स्तंभचं पूजन करायचंय सावन बंधू समवेत संजयजी कदम साहेब विनंती करतोय की आपणही पूजन करण्यासाठी पुढे यायचे संजयजी कदम साहेब हॅलो चेंडू द्यायचा तिकडून चेंडू श्री वरद विनायक आपण लाईन मध्ये उभं राहायचंय श्री वरद विनायक राहुल लाईन मध्ये काय इकडे सगळे ओमसा इलेव्हन संघाने आतमध्ये यायचंय लगेच ओमसा इलेव्हन संघाने आतमध्ये यायचंय राहुल आतमध्ये यायचे इकडे राहुल स्टेजच्या समोर या लवकर Thank you.
हॅलो, कृपया मान्यवरांना घेऊन यायचे आपण सर्वांनी. सन्मान्य अध्यक्ष प्रशांतजी चाळुंके साहेब, आपण सर्वांनी मान्यवरांना घेऊन व्यासपीठावरती यायचे. हॅलो, कृपया दोन्ही संघांना विनंती, आपण इकडे यायची खुर्ची घेऊन. ओमसा 11 संघ आपण समोर यायचं इथे. आपण ही चेअर घ्यायच्यात कृपया महेश, आणि नंतर परत त्या चेअर तिकडे शिफ्ट करायच्यात. आपण स्पर्धा प्रमुख प्रवीण सावंत कृपया माईकशी संपर्क साधा. हॅलो, यानंतर आपण उद्घाटन झालेलं आहे. आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. उद म्हणजे प्रकट करणे, नवलहरींना प्रकट करून आव्हान करून गटात कार्यस्थळी स्थानापन्न होण्यासाठी प्रार्थना करून कार्यारंभ करणे म्हणजेच उद्घाटन करणे. उद्घाटन म्हणजेच नव्या पर्वाची सुरुवात. मी सर्व मान्यवर मंडळींना सांगू इच्छितो की अरियन फ्रेंड्स फाउंडेशनचं हे 11वं पर्व आहे, आणि या 11व्या पर्वाच्या निमित्ताने आपण सर्वजण या क्रीडा व्यासपीठावरती उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो. स्नेहबंध हे आत जुळावे, गीत ओटी आत फुलावे, द्या शुभेच्छा हीच विनंती. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आपल्या सर्वांचं स्वागत करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय श्री रवींद्रजी नाईक सर, जिल्हा क्रीडाधिकारी रायगड अलिबाग इथं उपस्थित, त्यांचं स्वागत होत आहे. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी साळुंके साहेब यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय रवींद्रजी नाईक सर, जिल्हा क्रीडाधिकारी रायगड अलिबाग यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करायचं. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरदार. धन्यवाद. यानंतर आपण पुढील स्वागताकडे वळणार आहोत. आजच्या या स्वागत समारंभासाठी उपस्थित, ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या सहकार्यानं 10वं पर्व एक वेगळ्या पद्धतीनं या ग्राउंड व्यतिरिक्त दुसरीकडे खेळलं गेलं, असे सन्माननीय श्री विष्णुजी जाधव साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचं इथं स्वागत होत आहे. मी सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं.
यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित नक्कीच सीएसआर फंडाच्या माध्यमातून ज्यांनी सामाजिक अनेक उपक्रम आणि नागरी सुविधांसाठी कंपनी सदैव तत्पर असते अशी गोदर्जन व्हॉइस कंपनीचे सन्माननीय सीएसआर प्रमुख तानाजी चव्हाण सर इथं उपस्थित आहेत, त्यांचं इथं स्वागत होत आहे. मी सन्माननीय चळके साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद. यानंतरच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित आमचे तरुण मित्र या खालापूरचे युवा अधिकारी सन्माननीय महेश पाटील इथं उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत होत आहे. मी स्पर्धा प्रमुख प्रवीण सावंत यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित कोयना पुनर्वसत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय उपाध्यक्ष महेंद्रजी सावंत साहेब इथे उपस्थित आहेत. मी स्पर्धा प्रमुखांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित कोयना पुनर्वसत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय खजिनदार सुभाषजी सावंत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत होतं. मी उपाध्यक्ष सुधीरजी मुसळे यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. अच्छा, या कार्यक्रमासाठी उपस्थित कोयना पुनर्वसत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष तथा संघ मालक ओम श्री ओमसाई इलेवन यांचं लक्ष्मणजी महाराज यांचं इथं स्वागत होतंय. मी खजिनदार अनिल सावंत यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर वडवळ विभागाचे सन्माननीय विभागाध्यक्ष श्यामकांतजी सावंत साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचं इथं स्वागत होत आहे. मी गणेश सावंत साहेब माजी सचिव आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय श्री विलाजी सावंत साहेब माजी उपाध्यक्ष वडवळ विभाग यांचं इथं स्वागत होत आहे. मी कानिपनाथ महाराज यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. जंजावळकडून विजेता आणि उपविजेता संघाला जे मेमेंटो देणार आहोत त्याची स्पॉन्सरशिप ज्यांनी दिली असे सन्माननीय विलाजी सावंत साहेब यांचं इथं स्वागत होत आहे. त्याचबरोबर ज्यांनी विजेता आणि उपविजेता संघाला मेमेंटो स्पॉन्सर केले त्याचे सन्माननीय वडवळचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष दीपकजी सावंत साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचं इथं स्वागत होत आहे. मी अनिल सावंत यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. कोयना पुनर्वसत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणेचे सन्माननीय उपाध्यक्ष सुरेशजी चळके साहेब इथं उपस्थित, त्यांचंही स्वागत होतं. मी सुधीर मुसळे यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर मी स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो राजू किर्दत यांना, ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि युवा उद्योजक सन्माननीय संजयजी कदम साहेब यांचं इथं स्वागत होतं. मी किर्दत साहेब यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं. 3 दिवसासाठी इथे जी वायफायची व्यवस्था आहे ती त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे असे आमचे तरुण मित्र संजयजी कदम साहेब यांचं इथं स्वागत होतं. सन्माननीय संघमालक बळीराम चव्हाण सर यांचं इथं स्वागत होतं. मी उपाध्यक्ष सुधीर मुसळे यांना विनंती करतोय की आपण पुढील मान्यवरांचं आपण स्वागत करायचं. यानंतर संघमालक सन्माननीय संतोषजी सावंत साहेब यांचंही स्वागत होतंय.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सुधाकर जी चालके साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत होतं. वडवळ विभागाचे सन्माननीय उपाध्यक्ष जगदीश किशन मराकजे यांचं इथे आगमन झालंय. मी सुधीर मुसळे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. आमचे काका सन्माननीय बबन मराकजे इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथं स्वागत होत आहे. मी किर्दत साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. तुम्ही दोन घेऊन जाणार अजून. त्याचबरोबर समालोचक आमचे तरुण मित्र अमित देशमुख इथं उपस्थित आहेत. नक्कीच या 36 बुलंद आवाज अमित देशमुख यांचंही इथं स्वागत होत आहे. मी गणेश सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. त्याचबरोबर आमचे तरुण मित्र राम मोरे यांचं इथं स्वागत होत आहे, आपण त्यांचं स्वागत करायचंय. या स्पर्धेसाठी उपस्थित पंच, मी तिन्ही पंचांना विनंती करतो की आपण पुढे यायचं, आपलंही स्वागत होत आहे. तिन्ही पंचांना विनंती करतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण पुढे येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा. ओमसा 11 संघाचा कर्णधार विशाल सकपाल आणि श्री वरद विनायक संघाचा कर्णधार अजय मराकजे, आपणास विनंती लगेच याचे कृपया आपण. मी स्पर्धा प्रमुखांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचे. वरती त्याचबरोबर जर चुकून माझ्या दृष्टिक्षेपातून कोण राहून गेला असेल तर त्या सर्व मान्यवरांचं अगदी मी मनापासून मनापर्यंत आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर समोर सर्व जे खेळाडू मित्र आहेत त्या सर्वांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. यानंतर 3 दिवस लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या फॉर्च्युन इव्हेंटचे सन्माननीय जे आहेत त्यांचं इथं स्वागत होतं. मी अंकुश चाळके यांना विनंती करतोय की आपण फॉर्च्युन इव्हेंट्स यांचं या निमित्तानं स्वागत करायचंय. धन्यवाद. नियोजित वेळेपेक्षा आपण 20 मिनिट लेट आहोत. हा कार्यक्रम आपण थोडक्यात घेतोय. यानंतर या आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मंडळाचे सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक MD चाळके साहेब यांना की आपण थोडक्यात या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद जगदीश सर. खरं म्हणजे आपल्या स्पर्धेला आपल्या नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021-22 आणि ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी श्रीमान रवींद्र नाईक साहेब, आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण विष्णुजी दादो साहेब, गोदरेज कंपनीचे CSR प्रमुख तानाजी चव्हाण साहेब, खालापूर तालुका युवा सेनेचे युवा प्रमुख आणि आमचे सहकारी मित्र महेशजी पाटील, समाजाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत, समाजाचे खजिनदार सुभाषजी सावंत, समाजाचे माजी उपाध्यक्ष सुरेशजी चाळके, माजी उपाध्यक्ष लक्ष्मणजी मराकजे, या विभागाचे अध्यक्ष श्यामकांत सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दीपकजी सावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाचे विभागाचे उपाध्यक्ष विलासजी सावंत, समाजाचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजयजी कदम, ह्या विभागाचे उपाध्यक्ष जगदीशजी मराकजे, बळीराम चव्हाण सर, संतोषजी सावंत, सुधाकर चाळके, तसेच दोन्ही संघाचे संघमालक कर्णधार. सर, सांगायचं म्हटलं तर गेल्या 11 वर्षापासून हे मंडळ कार्यरत आहे आणि याची मर्यादा म्हणजे क्रिकेटपुरती नाही आहे तर आमचं शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक असं ह्या मंडळाचं काम आहे. आम्ही आरोग्य शिबिर, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, व्हॉलीबॉल स्पर्धा, त्याच्यानंतर
जे कुस्तीचे बरेच कुस्तीपटू या विभागातून तयार झालेले आहेत. आम्हाला डीएसओ सरांनी मागच्या जवळजवळ 1.5 लाखाच्या मॅट आणि त्याच्यावरची म्हणजे मॅट आणि बाकीचं कवर असं दिलेलं आहे. खरं म्हटलं तर कायदेशीर रजिस्ट्रेशन करून सर आपण पाहिलं असेल आमचा रिपोर्ट की गेल्या 11 वर्षात या मंडळाने काय काय केलेलं आहे. एक वेगळ्या विचाराने तरुण भारावून आले आणि 2011 साली एक रितसर रजिस्ट्रेशन केल्यानंतर कामाला सुरुवात केली आणि आस्ते आस्ते या मंडळाचं वय 11 वर्ष झालं. ज्यावेळी आम्ही मंडळाला सुरुवात केली तेव्हा आमची सगळी तरुण मुलं होती, कामाला नव्हते किंवा लग्न झाली नव्हती. पण आता महेशजी तुम्हाला सांगतो की आता सगळे कामाला आहेत, आपली लग्न झालेली आहेत आणि त्यामुळं या सगळ्या व्यस्त त्यांच्या याच्यातून वेळ काढून एक सामाजिक बांधिलकी जपायच्या या हेतून आम्ही हे सगळं काम करत आहे. या मंडळामध्ये सुशिक्षित लोक आहेत, कोण मॅनेजर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण शिक्षक आहे, अशा प्रकारचे एक चांगल्या धरतीची लोक आहेत. आणि सांगायला अभिमान वाटतो की आम्ही हे काम करत असताना फक्त 25-30 लोक आहे, पण ह्या परिसरातल्या आणि तुमच्यासारख्या सर्वांचं जे आम्हाला सहकार्य लाभलं आहे आणि मार्गदर्शन लाभलं आहे त्याच्यामुळेच एवढ्या उंचीवर आम्ही पोहोचू शकलो आहे. मी नक्कीच ह्या गोष्टीची तारीफ करणार नाही की आम्हाला अजून भरपूर काही गाठायचं आहे आणि त्यासाठी सतत कार्यरत राहू अशी मी या सभासदांना एक आव्हान करतो. या ठिकाणी योगायोगाने DSO सर आहेत, गेल्या वर्षी विष्णूजी यादव जे खरोखरच ज्याने आम्हाला जवळजवळ 8 ते 10 लाखाचा खर्च करून एक मैदान उपलब्ध करून दिलं आणि 10वी स्पर्धा ही आमची इमॅजिका ऐडल्या या ठिकाणी झाली, तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक सार्थ अभिमान आहे. आणि ज्या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी शुभेच्छा देतो, तसंच ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्याही संघ मालकांना शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक 2 मिनिटं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद चाळके साहेब. यानंतर पुढील मार्गदर्शन शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय गोदर्जन वाईस कंपनीचे CSR प्रमुख तानाजी चव्हाण सर यांना की आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या या व्यासपीठावर या क्रीडांगणावर आपल्या सर्वांचं स्वागत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित रायगड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नाईक सर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या हे 11वं वर्ष आहे आणि मला वाटतं की मी हे 4थं वर्ष आहे जे आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या इव्हेंटसाठी उपस्थित आहे. दरवर्षी अतिशय स्तुत्य असा उपक्रम ते राबवत आहेत. जसं आत्ता चाळके साहेबांनी सांगितलं की केवळ स्पोर्ट्स नाही तर इतर सामाजिक जाणिवेचं भान ठेवून आणि सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. मुलांच्या स्कॉलरशिपबद्दल असतील, करिअर गायडन्स असेल, वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असेल. आम्ही आणि त्यांनी एकत्रच मागच्या वर्षी कार्यक्रम करू शकलो, त्यांनी आम्हाला संधी दिली. तर आजचा खरा दिवस खरं तर क्रिकेट खेळण्यासाठीचा आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशननी मला या ठिकाणी परत एकदा या कार्यक्रमासाठी, या स्तुत्य उपक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि आपण असंच अनेक विविध असे स्तुत्य उपक्रम अविरत चालवत राहू, हे 11वं आहे. 21 वर्ष 25 वर्ष असंच अविरत राहील अशी मला आशा आहे. थँक्यू सो मच आणि सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद चव्हाण सर. यानंतर अगदी थोडक्यात शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय महेश पाटील यांना की आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री रवींद्र नाईक साहेब, गोदरेज अँड बॉईजचे CSR ॲक्टिव्हिटी प्रमुख चव्हाण सर, त्याचप्रमाणे उद्योजक आमचे मार्गदर्शक विष्णूजी जाधव साहेब आणि आर्यन फ्रेंड फाउंडेशनचे सर्व सभासद आणि समाजाचे सर्व प्रतिनिधी. आपण ज्या मातीमध्ये वाढलो, आपल्या ज्या मातीमध्ये आयुष्याची जडणघडण झाली, त्या समाजाचं आपल्यावर काहीतरी ऋण असतात, त्या मातीचं आपल्यावर काहीतरी ऋण असतात. ती सामाजिक बांधिलकी ओळखून आर्यन फ्रेंड फाउंडेशन या मातीमध्ये काम करते. चाळके सरांनी सांगितलं, अनेक सामाजिक उपक्रम घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पुढे जातात, युवकांना मार्गदर्शन करतायत, असे चांगले उपक्रम घेऊन तुम्ही या ठिकाणी चांगलं काम करताय, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. मला तर वाटतंय महाराजे सर, पहिली प्रीमियर लीग या भागामध्ये जर कोणी सुरू केली असेल ते तुम्ही केले हे आम्हाला माहिती आहे.
आणि एक क्रिकेटचा वेगळा पायंडा तुम्ही या भागाला घालून दिलात. म्हणजे वेगळ्या पद्धतीने क्रिकेट या भागामध्ये सर्वत्र खेळलं जायचं, एक शिस्तबद्ध पद्धतीने क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं पाहिजे हे आर्यन फ्रेंड फाउंडेशनने ह्या भागाला पूर्ण दाखवलेलं आहे. खरं म्हणजे सर्व क्रीडा रसिकांना आपल्या क्रीडा खेळाचं प्रदर्शन करण्याची उत्सुकता आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर शेवटचं मनोगत आणि शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो या रायगड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी सन्माननीय रवींद्र नाईक सर यांना, की आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि मार्गदर्शन करायचे. सन्माननीय नाईक सर, नमस्कार. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने जी आयोजित आर्यन प्रीमियर क्रिकेट लीग याच्या उद्घाटन प्रसंगी सर्व स्टेजवरील मान्यवर, समोर बसलेले सर्व खेळाडू, सर्वप्रथम मी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे खूप खूप शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आभार मानतो की अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आपण सुरू ठेवतात. आणि 20 मिनटं जे लेट झालं ते माझ्यामुळे झालं, त्याची दिलगिरी मी सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी व्यक्त करतो. कारण तुम्हाला खेळायचं आहे, मी स्वतः युनिव्हर्सिटी खेळलो आहे क्रिकेटची, त्याच्यामुळे मला माहिती आहे की समोर बसून अननेसेसरी टाईम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही. पण जे ज्यांनी तुम्हाला आज इथे संधी दिलेली आहे, ते ऑर्गनायझर असतील किंवा जे ज्यांनी आता जे तुमचं स्पॉन्सर केलेलं आहे ते स्पॉन्सरच असतील, किंवा क्रिकेट ज्यांनी टीम आता ज्यांनी घेतलेली आहे ते सर्व टीमचे मालक, यांच्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. मी जास्त वेळ घेत नाही, मी अगदी मुद्द्यावर येतो. जसं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसने याच्या आधी मदत केलेली आहे, यानंतर ती मदतीचा ओघ सुरू राहील. शासनाच्या नियमांमध्ये काही जी आर असतात, काही अटी शर्ती असतात, परंतु माझं काम करण्याची पद्धत वेगळी आहे की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या नियमात आणता येईल आणि मदत करता येईल हा आपण प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं की वडवळचे इथे सरपंच असतील किंवा पंचायतीचे असतील मंडळी, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपल्या वतीने एक जर प्रपोजल आपल्याकडे केलं क्रीडा साहित्याकरता. म्हणजे मला असं वाटतं की क्रिकेट म्हटलं तर आता दोन प्रकारचे क्रिकेट झाले, आणि रायगड जिल्ह्यात मी आल्यानंतर टेनिस क्रिकेट जास्त बघितलं आहे जे रेग्युलर क्रिकेटपेक्षा. तर थोडंसं इक्विपमेंटच्या दृष्टीने जर समजा ग्रामपंचायतीमार्फत जर प्रपोजल आलं तर 3 लाखापर्यंतचं जे क्रीडा साहित्य ते आपण इमिजिएट देऊ, की जेणेकरून त्याचा वापर या खेळाडूंसाठी होईल आणि परिसरातील जे काही आपले खेळाडू आहेत त्याच्यासाठी क्रिकेटचे नेट सुरू करतील किंवा रेग्युलर फिटनेसच्या दृष्टीने करतील. कारण मी जे बघितलं की तुमचं ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा संस्थेचा जो एम आहे तो याच्यात दिसून येतो. तुम्ही फिटनेस असेल किंवा मार्गदर्शन असेल किंवा युवकांच्या एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने केलेले प्रयत्न असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की त्यासाठी मी म्हणून मुद्द्याचं बोललो की त्या वतीने, कारण हे जे काही ग्राउंड आहे हे जे आपल्याकडनं समजलं की ते फॉरेस्टचं आहे, त्याच्यामुळे थोड्याशा काही अडचणी टेक्निकल असतील पण त्या आपण कशा नियमात आणता येईल ते आणून आणि आपण तो प्रयत्न करू याचा बेनिफिट देण्याचा. दुसरा जो विषय आहे की टेनिस बॉल क्रिकेट, आता सगळ्यांना माहिती आहे की मान्यता आणि मान्यता नसलेले खेळ असा प्रकार असतो. पण मला असं वाटतं की खेळ खेळ आहे, आनंदासाठी तो खेळला जातो, पण फिटनेस हॅपीनेस या 3 गोष्टींकरता खरं तर खेळत असतो. आपण पूर्वी जे खेळायचो त्यावेळी कुठल्या फायद्यासाठी खेळत नव्हतो, आनंदासाठी खेळायचो. आणि हा आनंद आहे, मला 2 बॉल आज ठिकाणी खेळायला मिळाले, मला खूप आनंद झाला. मग ते मला असं वाटतं की आपल्याला याला एका टेनिस बॉल क्रिकेटला एका छताखाली आणून शासन मान्यता कशी देता येईल याच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर जे तुम्ही आज खेळताय तर ते खेळून जे सर्टिफिकेशन होईल त्याचा कसा बेनिफिट आपल्याला फ्युचरमध्ये होईल तो आपण बघूयात कशा पद्धतीने. कारण रायगड जिल्ह्यात मी खूप चांगल्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटच्या सामने होताना बघितलेले ऐकलेले आणि चांगले प्लेयर्स पण आहेत की जे खूप चांगले खेळतात. तर तो एक विषय आहे. मी जास्त वेळ घेत नाही, परत जे सगळे जे ऑर्गनायझर आहे, साळुंखे जे असतील, मरगा जे सर असतील, त्यांची पूर्ण टीम आहे, ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे सगळ्यांना मी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत धन्यवाद देतो. CSR मध्ये सुद्धा काही आपल्याला परत अजून मदत करता आली तर निश्चितच क्रीडा क्षेत्रासाठी ती CSR च्या माध्यमातून मदत व्हावी अशी एक विनंती आपल्यासारखे जे काही सगळे फॅक्टरीजचे जे CSR शी संबंधित लोक आहेत त्यांना करतो. आणि आज या ठिकाणी सगळे जे प्लेयर्स आहेत, जे पार्टिसिपेंट्स आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा आयोजकांना धन्यवाद देऊन थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद नाईक सर. क्रिकेटची खरंच गरज, साहित्याची गरज नाही आहे. जर इथे तुम्ही जर शासनाच्या जे पॉलिसीचे काही नियम आहेत
त्याच्यावरती जर वर्कआउट करून जर इथं ओपन एअर जिम दिली गेली तर मला वाटतं त्याचा फायदा येथील परिसरातील मुलांना किंवा जे नागरिक आहेत त्यांना तो त्याचा होईल. आपण नक्कीच त्याच्यावरती विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. यानंतर नाणेफेकीचा कौल होईल, राष्ट्रगीत होईल आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समोर यायचं आहे. मी सन्माननीय जिल्हा क्रीडाधिकारी साहेब तथा चव्हाण सर, जाधव सर आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इकडे यायचं आहे आपण सर्वांनी. हॅलो, आपल्या नाणेफेकीमध्ये श्री वरद विनायक हा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हिथेच डिसिजन द्यायचे फिल्डिंग ना. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी जागेवरती उभं राहायचं आणि लगेचच आपण फिल्डिंग लावून घेणार आहात. श्री वरद विनायक बॉल चॉईस करून जायचं लगेच.